आपण बघतोय की आज आपण आलेलो आहोत एका अवलिया कलाकाराला भेटण्यासाठी. आपण बघितलं की कोविडच्या परिस्थितीमध्ये अनेक बिझनेस ठप्प पडले, तसंच माझ्या मित्राचा बिझनेस होता पानसरे टूर्स अँड ट्रॅव्हल्स. या टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी बरीचशी लोक संपूर्ण भारतभर फिरली, परंतु आता कोविडच्या परिस्थितीमुळे हा बिझनेस ठप्प झाला आहे. परंतु माझा मित्र या परिस्थितीला हतबल न होता त्याने आपल्या अंगातील कलांना वाव देऊन एक वेगळा बिझनेस चालू केला आहे. तर चला त्यांना भेटूया. आणि आपण भेटतोय पानसरे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा कल्पेश पानसरे यांना. नमस्कार. तर कल्पेश सर, आम्हाला काय सांगाल तुमच्या बिझनेसबद्दल आणि काय संकल्पना आहेत? कोरोना महामारी आल्यापासून माझा बिझनेस पूर्णपणे स्टॉप झाला आहे. बरोबर. त्यामुळे मी घरात बसल्या बसल्या म्हटलं काय करायचं, मंदिर बंद, सगळं बाहेर पुढे जाऊ शकत नाही, घरामध्ये बसून काय करायचं. त्यामुळे मी एक नेमप्लेटचं एक सुचव केले. नेमप्लेट्स आपण एक प्रकारे वेगळ्या डिसेंट आणि चांगल्या पद्धतीने आपण करूया आणि ते टिकाऊ, अच्छा 5 ते 10 वर्ष राहतील या हिशोबामध्ये आपण करतोय. आणि त्याच्यानंतर मी हे आता आज गणपती येत आहेत, काहीतरी आपण वेगळं करूया, त्यासाठी मी इकडे गणपतीचे मखर बनवायला सुरुवात केली. काहीतरी गणपतीचे मखर जे आहेत ते वेगळ्या पद्धतीत करायचे. तर मी हे असे विठ्ठलाचे मखर जे काही बनवलेले आहेत ते या टाइप मध्ये बनवलेले आहेत. 2.5-3 फुटापासून जशी मागणी असेल त्या पद्धतीत मी त्यांना बनवून देतो. एलईडी आणि 3D इफेक्ट मध्ये मी मखर बनवलेले आहेत. या आणि याला थर्माकोलचा काही वापर केला? हो, इथे थर्माकोलचा वापर नाहीये, इथे मी सनबोर्डचा वापर केलेला आहे. आणि हे चांगल्या पद्धतीत तुम्ही व्यवस्थित हाताळू शकता, पॅकिंग वगैरे व्यवस्थित करू शकता, म्हणजे पर्यावरण पूरक आहे. हो हो. अच्छा. आणि मग घरी गेल्यानंतर समजा मला इन्स्टॉल करायचं असेल, मखर लावायचं असेल, लावण्यासाठी सुद्धा एकदम सोपं आहे. हो, इझी आहे. पॅकिंग करून तुम्हाला अशी या पद्धतीत देणार व्यवस्थित, आणि फक्त तुम्हाला ठेवायचं आहे. बाकी एलईडीचं कनेक्शन वगैरे सगळं कम्प्लीट केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर पाहिजे असेल तरी मिळू शकतो. अरे मग हे काहीतरी युनिक दिसतं. ही एक बासरी आहे. अच्छा. वेगळ्या पद्धतीत पूर्ण डिसेंट मी केली घरामध्ये लावण्यासाठी. हे संध्याकाळच्या टायमाला आपण जसं मन प्रसन्न वाटतं त्या हिशोबामध्ये आपण करतोय. आणि याचे जे व्ही शेप मध्ये लाईट्स येत आहेत ते भिंतीला लावल्यानंतर ना डिम लाईट मध्ये खूप छान दिसत आहे. आणि प्रॉपर पणे भक्कम आहे, तूटफूटचं काही याच्यामध्ये हे नाही. आणि पुढे काही थोडं पारंपरिक पद्धतीचं सिंहासन आहे. हो, हे सिंहासन आहे. अच्छा. आपण वेगवेगळ्या पद्धतीत मखर केलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण कसं केलंय, हे जे मखर आहेत, आता हा जो मखर आहे ह्याच्यामध्ये 4 पीस मी वेगळे केले की ऑल टाइम यूज आहे. गणपती बाप्पा आपले 2.5 दिवसाचे 5 दिवसाचे गेल्यानंतर आपण काही जण बोलतोय की मखर काय करायचे, काही जण बोलतात आडगळीत पडून. तर आपण हे ऑल टाइम यूज म्हणजे मखर गणपती बाप्पा गेल्यानंतर हा मखर आपण उचलणार, भिंतीला अटॅच करणार, एक प्रकारे पूर्ण डिसेंट हे वेगळा एक लुक येणार. म्हणजे शिवकालीन लखोट्याची थीम आहे. हो, शिवकालीन लखोटा. आणि प्राइस पण रिझनेबल दिसते. 2551 पूर्ण ऑल सेटअप मखरामध्ये सुद्धा होतो. आणि त्यानंतर हे पूर्ण हॉल मध्ये ठेवल्यानंतर डिसेंट. तुम्ही जी प्राइस लावली आहे, ह्या प्राइस काही निगोशिएबल आहे किंवा फिक्स प्राइस आहे? ह्या फिक्स आहेत, कारण की आपण तेवढं त्याच्यामध्ये केलेलंच आहे. नाही, प्राइसच्या हिशोबाने मखर अगदी योग्य आहे. आणि हे काहीतरी युनिक आहे आपल्या इकडे. आपण बघतोय मार्केटमध्ये पारंपरिक मखर आहेत, मात्र वाटतं पुढे ते काही पारंपरिक मखर आहेत की जेणेकरून याच्या आधी आपण बघत होतो. लोडासन वगैरे आहे, ओम मखर आहे, हे पारंपरिक आपले नेहमीचे आहे तर असेच आहे. बरोबर. बऱ्याचशा लोकांना हे देखील आवडतं की आम्हाला काही वेगळं नको जे पाहिजे ते. आणि त्यानंतर हे मी आता घेतलेले केदारनाथ. केदारनाथ टेम्पल एकाने मला सांगितलंय, माझा एक कस्टमर आहे त्याने सांगितलेलं आहे. केदारनाथ मी आता परवा 2 दिवसापासूनच घेतलेलं आहे करायला. अच्छा. हो, हे काम चालू आहे. ही पूर्णपणे अशी लावून ही थीम जी आहे या टाइप मध्ये तुम्हाला हे केदारनाथ टेम्पल सेम जसं आहे तसंच आहे. हे मखर जे आहेत ते मूर्तीच्या उंचीनुसार तुम्ही बनवून देता? हो, आता त्यांची 1.5 फुटाची मूर्ती असल्या कारणाने आता काहीचा असा प्रश्न पडतो का माझी मूर्ती इथे गणपती बाप्पाची जाणार कशी काय. तर मी त्यासाठी असं केलंय की हे जे आहे ही पायरी आहे ही वेगळी आहे, हा पीस वेगळा आहे. ठीक आहे. असं केल्यानंतर इथे हे पूर्ण स्टिक असणार, याचा काही प्रॉब्लेम नाही, हे फिक्स आहे. इथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्यानंतर आपण हे या टाइप मध्ये परत ठेवून द्यायचं. अच्छा. म्हणजे हे सर्व निघत आणि इन्स्टॉल करण्यासाठी आणि आपल्याला असं वाटेल तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर एवढंच निघते, पण एवढं मी नेणार कसं, हा एक मोठा प्रश्न आहे. हा पीस पण मी असं वेगळा काढले, काहीच टेन्शन नाही. कुरिअर पण पूर्णपणे प्रॉपर असं जाऊ शकतं. बरोबर. ठेवण्यासाठी सुद्धा कोणाला इन्स्टॉल करण्यासाठी काही अडचण नाही. असा एक केदारनाथचा हा टेम्पल मी तयार केलेला. बरं, याची प्राइस किती आहे? हे मी 5521 रुपये लावलेले आहे केदारनाथ टेम्पल. बरोबर.
मला तुम्ही जे काही युनिक बनवले म्हणजे जे तुम्ही मला मागच्या वेळी मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून सांगितलं की दोन गोष्टी युनिक बनवल्या, एक छत्रपती शिवाजी महाराजांची थीम घेऊन आणि एक विठ्ठलाची थीम घेऊन, तर त्या गोष्टीला फार मागणी आहे. तर त्यातली आपण आता एक विठ्ठलाची बघितली पण आता मला महाराजांची पण दाखवा. छत्रपती महाराज खूपच म्हणजे कित्येक कस्टमर आले की मला हीच मूर्ती पाहिजे, मला अशा टाइप मध्ये पाहिजे. आपलं शाहपूरकर बोलतात माऊली किल्ला, मला बॅकग्राऊंडला महाराष्ट्राच्या बदली माऊली किल्ला पाहिजे, रायगड पाहिजे. महाराजांचा कुठलाही किल्ला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची ही थीम आहे आणि ही काहीतरी युनिक आहे, वेगळी मार्केटमध्ये असं काहीच नाही. आणि इन्स्टॉल करण्यासाठी सुद्धा आपण हे वेगळ्या पद्धतीत केलेलं आहे. बरोबर, एकदम आपण केदारनाथचं केलं त्या हिशोबामध्ये आहे, हे 3D इफेक्ट मध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये 3-4 पीस मध्ये मी केलेले छत्रपती शिवाजी महाराज आपले पुढे आहेत, महाराष्ट्रातले मागे आहेत. बरोबर, या थीम मध्ये मला कस्टमर काही असे येत आहेत की मला या महाराजांच्या मागे माऊली किल्ला पाहिजे, रायगडचा पाहिजे, काहीतरी थीम वेगळं पाहिजे. त्यांनी जिथे महाराष्ट्र आहे भगव्या रंगामध्ये एखादा किल्ला हो तसं पाहिजे. बरोबर, आणि खूप जणांना ही थीम आवडलेली आहे, खूप जणांनी बुकिंग्स वगैरे केलेले आहेत. काय ते बघा, मूर्ती मयूरासन आहे, हा एक पीस एकदमच वेगळा मार्केटमध्ये 3D इफेक्टमध्ये केलेला आहे. प्रत्येक याच्यामध्ये मी रेडी टाकलेली आहे. थोडंसं याचं माझं काम बाकी इकडे मूर्ती संख्या बाकी, पण मला जेवढा वेळ मिळाला ते करतो. बरोबर, एक कस्टमरला हा लांबून त्यांनी बघितल्यानंतर हे पूर्ण मन समाधान होते की हा हे मार्केटमध्ये वेगळं आहे. हा, याची प्राईस किती राहील? त्याची 3,851 आहे. आणि महाराजांचं तुम्ही जे मखर सांगतो त्याची पण 3,851, एकदम रिझनेबल प्राईस मध्ये ठेवू. 3,851 मला तर वाटतं. विठ्ठलाचे जे मखर केले त्याचं पण तेवढं. संध्याकाळच्या टायमाला किंवा असं ह्या टायमाला आपण इझिली लाईट बंद केली तरी पण बघा 3D इफेक्ट मध्ये कसं वाटतं, माऊली आपली जी आहे ती पुढे आलेली वाटते. संध्याकाळच्या टायमाला किंवा रात्रीच्या टायमाला हा एक मखरचा एक वेगळं हे आहे. बघा इकडे पण आता काही लखोटा वगैरे जे बनवलेले आहेत. आता ही बासरी, बासरीला सुद्धा मी मगाशी तुम्हाला म्हणालो त्या टाईपमध्ये आहे. बघा व्ह्यू तसे येत आहे. तसं तुम्ही ही बासरी आपण अशी सुद्धा अटॅच करू शकतो. खूप जणांनी मागणी केली बासरीसाठी सुद्धा. बघा ही एक उडनची नेमप्लेट आहे, याच्यावरती मी पूर्ण लाकडाचं वर्क केलंय, स्टोन वगैरे आहे आणि एकलिक्सचं नाव टाकलेलं. बरोबर, पूर्ण ही प्रॉपर भक्कम प्रकारे आहे. बरोबर, ती मी साधारणतः 2,500 ते 3,000 मी नेमप्लेट देतो. ही झाली 1,500-1,800 नाव, जसं एखादा वर्क असेल त्या हिशोबाने आहे. ही बासरीची आहे संपूर्ण लाकडापासून. हो हो, भक्कम. आणि बघा की होल्डर पण आहे, तू की होल्डर केलेले. आता उद्या एकदा ही द्यायची आहे. म्हणजे गणपती बाप्पाची इथे मूर्ती राहणार आहे. इथे गणपती बाप्पाची मूर्ती असते. हो, हे काहीतरी वेगळं दिसलं मला. याची किंमत काय असेल साधारण? काहीच नाही, मी जास्ती प्रमाण ठेवलीच नाही किंमत. याची मी 1,800 किंमत लावलेली आहे. आणि हे डिसेंट आहे पूर्णपणे. किमतीच्या मनामध्ये ही गोष्टच युनिक आहे. हे असं भिंतीला लावल्यानंतर काही लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही अटॅच कसं करताय? प्रॉपर चारही साईडनी पूर्ण भिंतीला पॅक आहे. ठीक आहे, तरी एक वेगळी डिसेंट डिझाईन वेगळी. काहीतरी नॉर्मली प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळ्या घड्या नसतात. आपल्या घरात असं हे वेगळं आहे. भिंतीला असं लावू शकतो. हे असे घर बरेचसे देत. आणि हे मी अजून माझी प्रॉपर मी ऍडव्हर्टाईज वगैरे काही करत नाही. प्रेक्षकांना पण तेच विनंती करेल की आजपर्यंत तुम्ही पानसरे टूर्स अँड ट्रॅव्हल्सला जे काही प्रेम दिलं तसंच प्रेम ह्यांच्या एका ह्या नवीन बिझनेससाठी, या नवीन कन्सेप्टसाठी द्याल. ही एक तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल. चला सर, तुम्हाला या बिझनेससाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.